आरआरसी विधानसभा अखाड़ा, कौन जीतेगा, किसकी होगी हार, कौन पलटेगा बाजी, किस पर होंगी जनता राजी, देखिए आरआरसी के साथ। कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पीरीपा स्वाभिमानी क्षेत्र की संघटना आयोग मित्र पक्षा से संयुक्त उम्मीदवार संजय गोटे जी, नदी को देवी प्रतीक साहब, लक्ष्मण राव रायडे जी, रामदास गोटे जी, महेश गंडगणी जी, विजय मंगोले जी, बबन चौधरी साहब, रमाकांत खेतान जी, प्रकाश तायडे जी, जब्बार भाई, डॉक्टर चौरे, रमेश गंडकर, रफीक पटेल, बाळासाहेब कोंद्रे, उपस्थित सर्व कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी, सहकारी, बंधू, भगिनी आणि तरुण मित्रांनो, अकोट विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार संजय गोडके यांच्या प्रचारार्थ आम्ही आज तिथे आपल्या समोर उपस्थित झालो। निवडणुकीला आता फार कमी दिवस राहिले आणि या कमी दिवसामध्ये आपल्याला आपले विचार काय, राज्यामध्ये परिस्थिती काय, राज्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती मतदारांसमोर देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील। या निवडणुकीचं एक आगळं वेगळं महत्व आहे। 5 वर्ष अगोदर भाजपने आपल्या समोर येऊन सांगितलं की कुठे येऊन ठेवला महाराष्ट्र माझा, काँग्रेसची राष्ट्रवादीची राजवट होती महाराष्ट्रामध्ये असं बोलल्या जात होतं की महाराष्ट्राला आम्ही फार कुठेतरी दूर, विकासापासून दूर, अलिप्त अशा स्वरूपात नेऊन ठेवलेला आहे, जिथे महाराष्ट्राचं नाव कुठे दुसरीकडे घेतल्या जात नाही अशा प्रकारे महाराष्ट्राची आम्ही अवस्था बदलून ठेवली। माणिकराव ठाकरे साहेबांनी सांगितलं, हिदायत पटेल साहेबांनी सांगितलं की या मागील 5 वर्षांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर निर्माण झाली। सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याच्या करता जबाबदार कोण? आम्ही जर का जबाबदार होतो 2014 पर्यंत, तर 14 नंतर 5 वर्ष 2019 पर्यंत ही परिस्थिती बदलण्यामध्ये तुम्ही यशस्वी का होत होते? देवेंद्र फडणवीस सांगत होते नवीन नोकऱ्यांत सोडा, जे नोकऱ्यांवरती होते असे लोक आज बेरोजगार होत आहे। ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये आहे। अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली अशा प्रकारची परिस्थिती आहे। कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, ऑटो क्षेत्रामध्ये असेल, विमानाच्या क्षेत्रामध्ये असेल, टेक्सटाईलच्या क्षेत्रामध्ये असेल, स्टीलच्या क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी आता फार प्रचंड प्रमाणात बेकारी निर्माण होऊ लागलेली आहे। पण आम्ही इथे आपल्याला हा संकल्प घेऊन आपल्या समोर आलो नव्या कमाना आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण करण्याचं काम करू, नव्या उद्योगांमध्ये 80% भूमिपुत्रांना आम्ही नोकरी देण्याचं वचन देत आहोत। आणि एवढंच नाही, हे सर्व करत असताना जर का कोणी करोड बेरोजगार राहत असेल तर त्याला आम्ही 5,000 रुपये दरमहा हा बेकारी भत्ता देण्याचा संकल्प देखील केलेला आहे। हे आश्वासन आज आम्ही आपल्याकडे उपस्थित आहोत। सर्वोत्तम आरोग्य सुविधा कशा निर्माण होते? आम्ही राजीव गांधीजींच्या नावाने एक आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली होती, त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना चांगल्या प्रकारे कल्पना आहे। आता त्यामध्ये अजून चांगलं आपण कसं करू शकतो तो प्रयत्न राहील। दर्जेदार शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील। आणि केजी पासून तर पीजी पर्यंत, बालक मंदिरापासून तर पीजी पर्यंत आम्ही मोफत शिक्षण देण्याचं वचन देखील आज देत आहोत। इथेच ठरणार नाही आम्ही, तर उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून 0% व्याजानं आम्ही शैक्षणिक कर्ज देखील मुलांना देण्याचा
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस देखील आम्ही आपल्या समोर व्यक्त करत आहोत. आणि उपेक्षित मागास व आर्थिकदृष्ट्या जे मागास कुटुंब आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, अशा कुटुंबामध्ये कमीत कमी एक पात्र व्यक्तीला कसा रोजगार देता येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध राहणार आहे. महिला बचत गटाचा देखील महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आम्ही 2000 कोटी रुपयापर्यंत व्यवसाय उपलब्ध करून देऊ आणि टप्प्याटप्प्यानं त्यामध्ये अजून अधिक कशी वाढ होऊ शकते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. हे सर्व सांगत असताना एवढं सांगतो की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती आज एक प्रचंड आव्हान उभं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ. तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.